आता पाहूया टॉप नाईन राजकीय बातम्या. मतदानादिवशी किर्तेकरांसह त्यांच्या पत्नीने ठाकरेंची बाजू घेतली. गजानन किर्तेकरांची पक्षातून हकलपट्टी करा. शिवसेना उपनेते शिशिर शिंदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. शिशिर शिंदे हा माझा सुना सहकारी आहे. पक्षाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत असल्यामुळे मला काढण्यात यावं म्हणून मी त्यांना पत्र लिहिलं. मी शिंदेसोबतच. गजानन किर्तेकर यांची भूमिका. गजानन किर्तेकरांविरोधात पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता सूत्रांची माहिती. गजानन किर्तेकरांनी घेतलेली भूमिकेनंतर शिवसेना नेते नाराज असल्याची माहिती. शिवसेनेची उमेदवारी मिळाल्यानंतर ऐनवेळी अर्ज मागे घेऊन अमोल किर्तेकरला बिनविरोध खासदार करण्याचा गजानन किर्तेकरांचा कट होता. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचा गंभीर आरोप. अमोल किर्तेकर समोर गजानन किर्तेकर उमेदवार राहतील, दुसरा कोणी उमेदवार नसेल आणि विड्रॉवलच्या वेळेला गजानन किर्तेकर फॉर्म विड्रॉ करणार आणि बिनविरोध आपल्या मुलाला त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आणायचं अशा प्रकारचा पूर्वनियोजित कट होता असा माझा स्पष्ट आरोप आहे. किर्तेकरांनी मुख्यमंत्र्यांसोबत बोलून वाद मिटवावा. निवडणूक संपल्या आता किर्तेकर हा विषय संपवणं पक्षाच्या हिताचं. किर्तेकरांच्या विधानावरून दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया. अहमदनगरमध्ये ईव्हीएमच्या खोलीत अनोळखी व्यक्तीचा वावर. व्हिडिओ ट्विट करत निलेश लंके यांचा आरोप. अपुऱ्या माहितीच्या आधारे लंकेंनी व्हिडिओ ट्विट केला. सीसीटीव्हीची वायर दुरुस्त करण्यासाठी कर्मचारी गेला होता. अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. निलेश लंकेच्या पेट्या ठेवल्या तिथे अनोळखी माणूस संशयास्पद फिरतोय. महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू. सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल.